महाबळेश्वर मध्ये महिलांनी मोठी शोभायात्रा काढून जागतिक महिला दिन आनंदाने आणि उत्साहाने साजरा केलाय. महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक आणि मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शोभायात्रेत शहरातील सर्व महिलांनी भगवे फेटे परिधान करून शहरातील मुख्य बाजारपेठेतून स्त्रीशक्तीचा जागर करत दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेलाय. यावेळी शहरातील विविध विभागातील महिलांनी उभारलेले चित्ररथ आणि नयनरम्य देखाव्यांनी महाबळेश्वर शहराला आनंद दिलाय. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव चित्ररथाने दिलेल्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेने महाबळेश्वर शहरातील पर्यटक भारावून गेलेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय संस्कृतीच्या तुकोबा ज्ञानोबा घोषणेने परिसर अगदी मंत्रमुग्ध झाला होता. त्याचबरोबर महिला शोभायात्रेचं आकर्षण ठरलेल्या महाबळेश्वर शहरातील मुस्लिम स्त्री पुरुष समानतेच्या घोषणा लक्ष वेधत होत्या. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त महिलांची भव्य रॅली, शहरातील महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मिस महाबळेश्वर आणि मिसेस महाबळेश्वर हास्याचा पोस्टर डोस कार्यक्रम, तसेच मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज महाबळेश्वरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाची सुरुवात होत आहे. आज आपण आजूबाजूला पाहत आहात, भव्य रॅली अशा या जागतिक महिला महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे सलग 4 दिवस नगरपालिकेमार्फत महिला महोत्सवाचे विविध प्रोग्राम आयोजित करण्यात आलेले आहेत. या प्रोग्रामची यादी अशी असेल की उद्या महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, परवा दिवशी हास्यजत्रा फेम सर्व विनोदी कलाकारांचा कार्यक्रम आहे, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत भव्य मोफत तपासणी शिबिर आहे, आणि त्यानंतर महिलांची रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने महिला महोत्सवाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर जो हस्तजत्रेचा कार्यक्रम आहे आणि वैद्यकीय मदत कक्षामार्फत जी तपासणी शिबिर आहे, ते जिल्ह्यातील सर्वांसाठी फ्री आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे, तरी त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे, कारण महिला बाहेर पडल्या पाहिजेत. हे आपलं महाबळेश्वर एक छोटंसं टाऊन आहे, टाऊन मधल्या महिला कधी बाहेर जात नाही, म्हणून महिलांसाठी सीओ मॅडमनी आणि महाबळेश्वरच्या काही प्रतिनिधी आहेत, आमच्या प्रत्येक बचत गटातल्या प्रत्येक वाडीतल्या लोकांनी प्रतिनिधींनी पुढे येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे, आणि तो महिलांसाठी आहे की महिलांनी हा कार्यक्रम खूप खूप एन्जॉय करावा. सगळ्या महिला एन्जॉयही करतात, सगळ्यांनी वेगवेगळे वेशभूषे घेतलेले आहेत. जसं तुम्ही बघता, महाराष्ट्रीयन आहे, आसामी आहे, मुस्लिम्स आहे आणि बंगाली आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या भाषेतले आणि प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथं दिसतात आपल्याला, आणि त्याच्यामुळे एक इंडियामध्ये युनिटी आणि डायव्हर्सिटी काय असते हे महाबळेश्वरच्या लोकांनी, महाबळेश्वरच्या महिलांनी असं म्हणायला काही हरकत नाहीये, दाखवून दिलेलं आहे. आणि त्यासाठी आम्हाला खूप खूप बरं वाटलंय आणि आम्ही थँकफुल आहोत आपले सीओ मॅडमचे आणि जे प्रतिनिधी आहेत ज्यांनी पुढे लागून हे केलेलं आहे. थँक्यू.